आणि यानंतर आता रत्नागिरीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. रत्नागिरीत पुढचे 18 तास हे चिंताजनक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढच्या 18 तासात संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर रत्नागिरीत या नद्यांचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे या पावसामुळे आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं आहे आणि त्यामुळे पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते. तर याच नद्यांच्या रौद्र रूपाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी. कोकणामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाचं अक्षरशः धुमशान सुरू आहे. मुसळधार पाऊस जो आहे रत्नागिरीमध्ये कोसळतो आहे. मात्र आता जे आहे पावसानं कुठेशी विश्रांती घेतली होती. काल दुपारनंतर अक्षरशः कोसळधारा या सुरू होत्या. रत्नागिरीला अक्षरशः पावसानं झोडपून काढलं होतं दुपारनंतर. मात्र मध्यरात्रीनंतर पावसानं काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मात्र पडलेल्या पावसामुळं इथल्या नद्या अक्षरशः दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांच्या पाणी पातळीमध्ये जी आहे ती कमालीची वाढ झालेली आहे. आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीतल्या काजळी नदीच्या काठावरती. या नदीचा उगम जो आहे तो आंबा घाटातून होतो आणि भाट्यातील समुद्रकिनारे जाऊन ही नदी मिळते. मात्र या नदीचं आत्ताचं रूप पाहिलं तर अक्षरशः ही नदी दुथडी भरून वाहते. रौद्ररूप इथं पाहायला मिळते. पुढच्या 18 तास जे आहेत ते रत्नागिरीकरांसाठी चिंताजनक असणार आहेत. कारण पुढच्या 18 तासामध्ये जे आहे ते मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे. आणि जर पुढचे 18 तास पाऊस पडला तर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये जी आहे ती कमालीची वाढ होऊ शकते. आताच नद्यांनी रौद्ररूप धारण केलेलं आहे आणि जर असाच पाऊस पडत राहिला तर नद्या आपलं पात्र जे आहे ते सोडतील. त्यामुळे पूरजन्य परिस्थिती ही निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होते त्या भागातील नागरिकांना सतर्कतेचे इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनानं दिलेला आहे. त्यामुळे पुढचे 18 तास जे आहेत ते रत्नागिरीकरांसाठी चिंताजनक असणार आहेत. अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी.